आसा तेणी फादर बॉलमॅक्साचो जजमेंटूय हांगा लायला, पूण विशय वेगळो आसा. म्हणजे आमी ते दाखोवन येयला की फादर बॉलमॅक्सान एक जो विशय केलो तो डेरोगेटरी नाशिल्लो. ही रिफर्ड टू हीम एज नॉट गॉड बट हिरो. बट इन दीस पर्टिक्युलर केस दीस पर्सन हॅज ट्राय टू डिफाय द व्हेरी आयडेंटिटी ऑफ रेलिक्स ऑफ सेंट फ्रांसीस झेवियर, अँड इट इज नॉट कंपेरिजन टू वॉट वॉज सेड बाय फादर बॉलमॅक्स पेरर. अशें आमकां ज्युडिशियल ऑर्डर वाचतानाय दिसून आयलें, आनी आमी ते क्लियर कट सांगला की फादर बॉलमॅक्साचो जो इशू आसा तो कंप्लीट वेगळो आशिल्लो, आनी हो विशय कंप्लीट वेगळो आसा. कारण हांगा खंय तरी एक डेलिबरेट अटेम्प्ट जाल्लो दिसता टू इन्साइट कम्युनल वायलंस, एंड इट शूड नॉट बी द केस. आमी परत परत रिपीट करता की थंय कम्युनल वायलंस सुरवात करपाक इन्साइटमेंट केम फ्रॉम द सम अदर सायड, बट हियर ऑल्सो नाव वी हर सीन दॅट की परत परत आज दोनाय सायडींतल्यान हिंदू आसूं कॅथलिक दोनाय ऑर्गनायझेशनांतल्यान खंय तरी आज कांय फोर्सीस आसा जे ट्राईंग दे आर ट्राईंग टू डिवायड, बट इट शूड नॉट बी द केस. आमी आज एज अ पॉलिटिशियन इट्स आर रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो टू टेल द पीपल ऑफ गोवा दॅट लेट नॉट सच थिंग्स डिवायड आज कॉम्युनली, बिकॉज गोंयान जे आसा ते बरे भशेन शांतीकाय दवरपाक जाय. वेगळो इशू म्हणटा ऑलरेडी कॅथलिक ग्रुप आसा. इवन सीएम सीएम इज नॉट कॉम्पिटंट एज अ लॉ ऑफिसर ऑफ द ही मे बी चीफ मिनिस्टर, बट म्हाका दिसता जजमेंट एकदां वाचचो आनी ज्यो गजाली घडल्या आनी सीआरपीसी नो बीएनएस एन बीएनएसएस वाचचो तांणी आनी मागीर स्टेटमेंट करचो. म्हाका दिसता एज अ चीफ मिनिस्टर इट इज ओनली रिस्पॉन्सिबिलिटी टू से दॅट कायदो वील टेक इट्स ओन कोर्स. ही कॅनॉट कंपेर एनी एक्ट पर्टिक्युलरली टू अ पर्टिक्युलर सिच्युएशन एन से की हे अशेंच जातले म्हणून. ही इज ऑल्सो नॉट कॉम्पिटंट. आमी मानतात की पुलीस ही इंडिपेंडंट, पुलीस ही इंडिपेंडंट, ज्युडिशियरी इंडिपेंडंट आसा तशी पुलीसूय इंडिपेंडंट, अँड पुलीस शूड डिसाइड वॉट शूड बी द कोर्स ऑफ एक्शन इन द पर्टिक्युलर मॅटर. अँड इट इज व्हेरी क्लियर इन दीस पर्टिक्युलर केस दॅट पुलीस डीड नॉट एक्ट इन द मॅटर, मे बी अंडर पॉलिटिकल प्रेशर इनिशियली, देर आफ्टर लोकांच्या प्रेशराक लागून जर पुलिसांनी एक्शन घेतली. आता पुलिसांची ड्युटी आसा की इन्वेस्टिगेशन त्या तरेन करचे जे इन्वेस्टिगेशनातल्यान तांकां मेळटा तातल्यान तांणी फुडें सरचें. दीस इज द ओनली वे आवट. आय थिंक चीफ मिनिस्टर शूड रिफ्रेन फ्रॉम मेकिंग सच स्टेटमेंट, बिकॉज दॅट्स नॉट हाव ज्युडिशियरी वर्क्स ऑल्सो, हाव पुलिसींग वर्क्स ऑल्सो. वी कन्सिडर दॅम एज इंडिपेंडंट. म्हज्या कोतान चीफ मिनिस्टरान रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट करपाक जाय आशिल्लो. हे असल्या प्रकारचे स्टेटमेंटान इनफॅक्ट ही इज फ्युलिंग द कम्युनल डिवायड अँड कम्युनल टेन्शन. चीफ मिनिस्टर इज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन ऑफ दिस स्टेट, इज द फर्स्ट सिटिझन ऑफ दिस स्टेट, अँड इट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी नॉट टू मेक सच स्टेटमेंट अँड डिवाइड द कम्युनिटी ऑन कम्युनल ऑन द बेसिस ऑफ रिलीजन. सर्टनली नॉट, इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम सर. त्यांची से किदें आसली? आतांनी आर्ग्युमेंट म्हणजे कोणी ते पुलिसांनी काय ॲडवोकेटांनी तांचे आर्ग्युमेंट आशिल्ले की आपलो जनरल स्टेटमेंट आसा म्हणून आमी सजेशन दिल्ले हो म्हजो की 400 कोटी सरकार दिता जाल्यार ते इन्वेस्टिगेट करचे म्हणून, कित्या खातीर दिता ते रॉंग गोश्टी खातीर वापर जावंक जायना म्हणून. ताका आमी सांगिल्ले की हो जर मनशाक इतलेच करप्शनाच्या सरकाराच्या पडला जाल्यार पणजेन 1000 कोटी म्हणले आनी गोंयभर जे करप्शन चल्ला ताजेर हो मनीस कित्याक उलयना, आनी 400 कोटी जे एक्सपोजिशनान दिता तेच ताका कित्याक दुखता हो म्हणटो प्रश्न आसा. सरकारा कडेन म्हाका दिसता खंयच्याच दरम्यान पयशे मागून आशिल्ले की आपल्याक हे 400 कोटी दिवचे म्हणून. सरकार स्वताहून तो दिता आनी सरकार जर ताजो अपव्यय करता जाल्यार ही हॅज अ रायट टू अप्रोच द कोर्ट. दॅट इज वॉट यू हॅव सेड अँड चॅलेंज इट बिफोर द कोर्ट की हो 400 कोटी मोडचे न्ही म्हणून, हे रॉंग गोश्टी खातीर वापर जाता म्हणून. सरकार ज्या तरेन पयशे मोडटाय वेगवेगळ्या गोष्टींचेर तातल्यान दिसूनही येता की सरकार खंय तरी त्याय गोष्टींनी करप्शन करता म्हणून, पण तो वेगळो विषय आसा. तो विषय रिलीजनाक खंयच तरी खंयच जोडपाक जायना. हो आमचो सायडीक म्हणटा की पोलीस खंय तरी प्रेशरार काम करता आनी तेंचे एडवोकेट खंय तरी म्हणटा की पोलीस प्रेशरा अंडर तेका अरेस्ट करता. पळय आता हे पोलिसांनी डिसाईड करचे की 4 दीस कित्याक लागले ऑफेन्स रजिस्टर करपाक. कॉग्निजेबल ऑफेन्स अंडर नवो कायदो, जेन्ना हो नवो कायदो अस्तित्वांत आयलो तेन्ना रस्त्यार आडसरां बी विकताले तांकां पोलिसांनी धरून व्हेले की हो नवो कायदो आमी अंमलांत हाडूंक जाय म्हणून. आज हो नवो कायदो जो आयला हो नवो कायदो कशे तरेन आसा की तातूंत तो म्हणटा इट्स अ कॉग्निजेबल ऑफेन्स. जेन्ना कॉग्निजेबल ऑफेन्स तुमच्या ज्युरिस्डिक्शना अंडर घडले जाल्यार तुमकां 4 दीस कित्याक लागता ताजेर ऑफेन्स रजिस्टर करपाक. लोकांक रस्त्यार कित्याक घेवचे पडटा ताका ते ऑफेन्स रजिस्टर करून घेवपाक. आमच्या बाब क्रुजाक एमएलए कित्याक गरज पडटा की ताणें स्वता वचून हे कंप्लेंट दिवपाक जाय. हे सगळे प्रश्न पळयत जाल्यार पुलीस आर नॉट इंडिपेंडंट अशें खंय तरी सगळ्यांकूच दिसूंक लागला. हाजो अर्थ आमकांय दिसता की पुलीस आर नॉट इंडिपेंडंट, एक्यूज जो आसा ताकाय दिसता की पुलीस आर नॉट इंडिपेंडंट. सो पुलिसांचेर विश्वास करचो तरी कोणी हो मोठो प्रश्न आसा, पूण खंय तरी म्हाका दिसता जेन्ना कायदो आसा तेन्ना कायद्याचेर विश्वास दवरपाक जाय. तो आमी विश्वास कायद्याचेर दवरला. आमी कोर्टा मुखार आमचे जे कितें म्हणणें आसा ते मांडला. कायद्यान ज्या प्रमाणे आसा त्या प्रमाणे येस द बेल इज अ मॅटर ऑफ राईट इन दीस कायंड ऑफ अ मॅटर, बट एब्सकॉन्डिंग इज नॉट द सोल्युशन फॉर समबडी हू हॅज मेड सच इन्सायटफुल स्टेटमेंट. शूड हॅव सरेंडर टू द कोर्ट. दॅट इज वॉट वी हॅव सेटेड दॅट इफ यू बिलीव्ह दॅट देर वॉज
there was faith in him of his in judiciary and faith in the law, then he should have surrendered. That's what he said. He may not have any faith in the police, but the way police have acted, police have actually favored him. Police comes under CM. Home Minister. Though. Because the CM has failed in this and he should resign. Time and again, Goyan law and order problems are there. टाइम एंड अगेन आम्ही आसागाव केसीन पळले आणि मागेच्या थंय ताणें असो स्टेटमेंट केल्लो की आपण घर बांधून दितलो म्हणून खंयच्या कायद्यान ते सांगले ना. तेन्ना परिस्थिती अशी आसा की एज अ रिस्पॉन्सिबल चीफ मिनिस्टर एज होम मिनिस्टर उकल्ली जीप लायली टाळ्या कशें जावपाक जायना. आमच्या कोतान आमची सदांच मागणी आसा की कायदो आणि सुव्यवस्था ही सरकाराची जबाबदारी आसा आणि ती बरे तरेन कशी करप ही जबाबदारी सरकाराची आसा आणि चीफ मिनिस्टराची आसा. जेन्ना पुलिसिंग इंडिपेंडन्स वगडायता तेन्ना हे प्रॉब्लेम जावपाक लागता. आणि आम्ही पॉलिटिकल केसींनी पहिला कशे तरेन पोलीस वागता आणि नॉन पॉलिटिकल केसींनी पोलीस कशे तरेन वागता तातल्यान दिसून येता की खंयतरी पोलिसाचेर खंयतरी पॉलिटिकल प्रेशर असता. अँड चीफ मिनिस्टर एज अ ॲडमिनिस्ट्रेटर, चीफ मिनिस्टर एज इन चार्ज ऑफ होम डिपार्टमेंट एज समहाव फेल्ड इन हिज ड्युटीज अँड इज मेकिंग स्टेटमेंट विच आर अगेन इन्सायटिंग व्हायलन्स. इट शुड नॉट बी द केस. यू थिंक ही शुड रिझाइन? वी हॅव ऑलवेज डिमांडेड यू शूड रिझाइन बिकॉज द वे थिंग्स आर इन गोवा टुडे. इट हॅज नेवर बीन. आज हांव 48 वर्सां जालो पण अशे तरेची आम्ही सरकाराची परिस्थिती अशे तरेची गोंयची परिस्थिती आम्ही केन्ना पळोवनाशिल्ली. सो वी हॅव सीन द वर्स्ट डेज अँड दीज आर द वन ऑफ द वर्स्ट डेज ऑफ वेअर गोवा इज सीन अँड पीपल ऑफ गोवा आर सीन. अँड दॅट्स वाय इट इज बेस्ट फॉर हिम प्रोबेबली दॅट ही रिझाइन्स अँड इंट्रोस्पेक्ट्स ऑन वॉट इज हॅपनिंग. चार जणांनी इंटरव्हेंशन केले. एक बाप्रू सिल्वा हू वॉज इनिशियल फर्स्ट कंप्लेनंट इन द मॅटर. बॉरन आलेमाव आणि आणि एक आलेमाव ब्रदर साब्यो चर्चिल तांचे एक आशिले. अँड देर इज वन लेडी हू हॅड फायर फ्रॉम कोलवा. फोर इंटरव्हेंशन. Divide in Goa, probably the real issues which were being faced by government, which were faced by the people, and people were rising against those real issues. The real issues were land conversion, real issues were unemployment, real issues were lot of corruption that is this government is indulging to. Somehow that has taken a backseat, and a communal divide, I think, under a larger conspiracy, government has been able to create a communal divide which should not have happened, which has happened, which is not good for people of Goa. So it is important that people of Goa maintain peace and harmony and start living in the way that they used to be living. I think that's the way ahead, and then take up and get back to the real issues that is concerning government right now. I mean people right now, that is unemployment, that is corruption, and the amount of land being sold and the way government is involved in various other corruption matters. I think that should be a real issue right now. उनका कहना था कि जो वो कह रहे हैं, जो उनका स्टेटमेंट था वो एक सजेस्टिव स्टेटमेंट था और वो चाहते हैं कि उसे सजेशन की तरफ से लिया जाए. बट जिस तरीके से स्टेटमेंट किया गया है वो हमने कहा है कि जो सेक्शन 299 है इंसाइटिंग कम्युनल वायलेंस डेलिबरेटली, हमने इंस्टेंसेस दिए हैं कि यही व्यक्ति है जिसने हर बार यही स्टेटमेंट पहली बार भी कराए, दूसरी बार भी कराए और ये तीसरी बार है यही स्टेटमेंट करा जा रहा है. अभी जब कोर्ट के सामने आते हैं तो वो कहते हैं कि इट वॉज वेरी सजेस्टिव. बट जिस तरीके से ये स्टेटमेंट किया गया था और जिस फॉर्मेट में किया गया था और जो वर्ड्स यूज किए गए, ये डेलिबरेट इंटेंट था इंसाइटिंग कम्युनल वायलेंस. एंड आई थिंक कहीं ना कहीं एक लार्जर कॉन्स्पिरेसी दिखती है इसमें उन्होंने जो स्टेटमेंट करा है, और यही तो गोवा के लिए बाधक है. सर दूसरे आनी एक ये आसले की एक तेपार तुमका खबर आसली की पर्रेकार मुतालिका अशेच ताटीपाट केल्लो. तुका दिसता हेजे किन सिरियस हे इशू आहा? कशें आसा न्ही, गोंय हे कम्युनली सेन्सिटीव स्टेट केन्नाच नाशिल्ले. गोंयचे गोंयकार हे कम्युनली इन हार्मोनियस स्टेटान रावता. हे खंय तरी डिस्टर्ब करपाचो म्हाका दिसता प्रयत्न जाल्लो आसा फाटल्या 8 दिसां भितर. हांव मागता गोंयकारां कडेन की तांणी असल्या भुलपाताक गोळी पडचे न्ही. हे जे लोक आसा ते येतले वतले आनी तांचे असल्या स्टेटमेंटाक लागून जर गोंयचो पीस अँड हार्मोनी डिस्टर्ब जाता ते गोंया खातीर बरें न्ही. जो आज सक्सेसफूल जालो कशें दिसता खंय तरी कम्युनल डिवायड करपाक ताजो स्टेटमेंट, आनी तो स्टेटमेंट ज्या तरेन जालो त्या तरेन जे मेन इशू गोंयां खातीर जे इम्पॉर्टंट आशिल्ले ते खंय तरी फाटी पडले. पण त्याच निमतान गोंयकार खंय तरी एकवटले, हिंदू मुस्लिम क्रिस्तांव एका प्लॅटफॉर्मार आयले, आनी गोंयचे जे इशू आसा ते म्हाका दिसता आतां तांणी ह्याच नेटान घेवपाची गरज आसा. मागता गोंयकारां कडेन की तांणी आतां ज्युडिशियचेर विश्वास दवरचो, पुलिसांचेरूय थोडो विश्वास दवरया. पयलीं नाशिल्लो पण आतां ज्या तरेन तांणी हे केला तातल्यान थोडे तरी दिसून लायला की पुलिसांनी काम सुरू केलां, ते करेक्ट दिशेन सुरू केलां हे दिसपाक लागलां. तेन्ना ह्या गोष्टींचेर विश्वास धरून आम्ही आम आदमी पार्टी तर्फे एज अ लॉयर ऑफ ब्रूस सिल्वा हू वॉज अ इनिशियल कंप्लेनंट, आम्ही मागतो गोंयकारां कडेन की तांणी
ह्या दिशेन सुरू आता वाटचाल करची की जे विषय आमी ज्या तरेन आज हो विषय एकठांय रावन घेतलो तशेंच गोंयचे जे आज इम्पॉर्टंट इशू आसा लँड कन्वर्जन आसूं किंवा जे अनएम्प्लॉयमेंटाचे इशू आनी करप्शनाचे जे इशू आसा ते एकत्रितपणे आमी अशेंच फुडें घेवचे अशें म्हाका तुमी डिमांड करता तडीपार न्ही तडीपार म्हणजे काल ओल्डगांव पुलीस स्टेशनार लॅटर दिल्ले म्हाका दिसता ते सायन केल्ले लॅटर आज कलेक्टराकूय दिता की फॉर सर्टन एरियाज मोर पर्टिक्युलरली ओल्ड गोवा एरियान तांकां पांय दिवपाक दिवचो न्ही कारण थंय वचून परत तो कितें तरी करपाक शकता परत लोकांक इन्सायट करपाक शकता आनी ते गोंया खातीर अल्टिमेटली मार्ग आसा पीस लॉ एंड ऑर्डर शूड नॉट बी डिस्टर्ब एट एनी कॉस्ट इन एनी फॉर्म ऑन बाय आयदर सायड आनी आय थिंक खंय तरी सरकाराचो तेको आसा अशें दिसता कारण आमी मागणी केल्या की एक ज्युडिशियल ऑर्डर पास करची की ही शूड बी रेस्ट्रिक्टेड फ्रॉम मुवमेंट इन सर्टन एरियाज वेर ही कॅन इन्सायट कम्युनल वायलंस एंड दीस इज नॉट गोईंग टू बी गूड फॉर स्टेट ऑफ गोवा.